आमची लाईफ अशी काही हॅपनिंग नाही. दर दिवशी काहीतरी वेगळं होतं असं देखील नाही. दर दिवशी सोडा, महिने झाले तरी या रुटीनमध्ये असा काही बदल नसतो. डोक्यात समज देखील आली नव्हती अशा वयात बाबा सोडून गेले. जे काही बघितलं आणि वाढवलं ते माझ्या आई दामू दामिनीनेच. अरे उठचल मयूर, वाजलेत बघ किती, ऑफिसला जायचंय ना, उशीर होईल. मयूर उठ रे, आता नाही उठलास ना बोचावर फटके मारे. काय रे मया, हे बघ पाहिजे तर बोचाव फटके मार, पण अजून 5 मिनिट झोपू दे. ह्याच्या कानाजवळ ना किती आराम लावले तरी हा काही उठणार नाही. कुंभकरण उठला. या थंडीच्या दिवसात उठणं बाबा जाम मुश्किल होऊन जात. त्यात वरतून सकाळ झाली तरी बाहेर अंधारच पडलेला असतो. आई तर मला लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी ही 7 टोला पडला की सुरू करते. आमच्या घराजवळ असणारं स्टेशन आणि त्याच्या मागे असणारं कारशेड, यामधून निघणारी ट्रेन, यासाठी ही सगळी धडपड. मी काहीही करून 8:45 पोहोचलो पाहिजे, म्हणजे ती ट्रेन मिस नाही होणार हे आईचं टार्गेट. माझ्या इस्त्री केलेले कपडे आणि शूजवरचं पॉलिश हे ऑफिसमध्ये जाईपर्यंत जात नाही आईच्या या मेहनतीमुळे. चुकूनही 8:45 ट्रेन मिस झाली तर नंतर गर्दीने तुडुंब भरणाऱ्या लोकलचा सामना मला करावा लागणार, आणि असं काही झालं तर त्यात आईला स्वतःची हार वाटायची. अरे दामू, आज तू पण मॅगी खाल्ली वाटतं. हो, म्हटलं बघू काय आहे तुझ्या 2 मिनिटाच्या नूडल्स मध्ये. मग कसं वाटलं? ठीक आहे, पण माझ्या पोहे आणि उपमांसाठी नाही. हो हो, कळालं कळालं. कसं होईल गाई माझं तुझ्याशिवाय? कसं होईल म्हणजे? सगळ्या गोष्टी मला माझ्या पुढ्यात लागतात. कधी होणार मी इंडिपेंडेंट? आई काय रे, बायकोचं नाव काढल्यावर नाक मुरटोस, तुझा इंटरेस्ट तर नाही चेंज झाला ना आई? ओके बाबा, जा जा उशीर होईल परत. हो, आणि तू तुझ्या गोळ्यांचे डोसेस टाईमवर घे. जातो मी. जातो नाही बोलायचं रे, येतो बोलायचं. हां हां, तेच ते. Thank you.
आई तू अजून जेवली नाहीस? अरे तिला मन नव्हतं करत जेवायचं, एकत्र जेवण्यात वेगळीच मजा असते. हो मान्य, पण तब्येतीची काही काळजी वगैरे आहे की नाही? सांगितलंय ना डॉक्टरांनी वेळेवर जेवण करायला. माहिती आहे मला यायला कधी कधी उशीर होतो, तरी तुझं आपलं तेच. हो बाबा, पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवे. चल आता जेवून घेऊ. काही नाही जेवण घेऊन, आज आपण बाहेर खायला जायचं. अरे बाबा, ते बनवलेलं कोण खाणार? ते मला नाही माहीत. आता नेक्स्ट टाइमपासून जेव्हा पण तू असं करणार ना, तेव्हा आपण बाहेर खायला जाणार. तू बनवलेलं मला एक दिवस खायला भेटणार नाही ना, हीच तुझी पनिशमेंट. ओके बाबा, पनिशमेंट कॅन्सल. पण आज बाहेर जायचं आपण, फॉर अ चेंज. बस काय दामू, आता तू पण असं करणार? एकटी पोरगी तू आपल्या आयुष्यामध्ये आणि एवढा भाव खाणार? ए विस्कटतील ना केस. आयटम हा ठीक आहे ठीक आहे, दे काय द्यायचं. अरे रोज कुठे खातोय आपण आणि केव्हा तरी चालतं, पण काही बोला, रॉयलची पावभाजी मस्त होती. काय 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 दरवाजा उघडणार? मी नाही उघडणार. का रे बाबा? क्योंकि मैं मर्द हूं. ही काय माझी चुकी नाही हो. काकी माझं काही पार्सल आले का? नाही रे, सकाळपासून तर नाही आलेलं. आता आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा आलं असेल तर काही माहित नाही बघा. ठीक आहे साहेब, कुठे आहेत मग? ते का बसले डेकर दे. काय रे, सामान सगळं शिफ्ट केलंय, घराचं काही काम बिन काढले काय? नाही, उलोला 2 BHK फ्लॅट घेतलाय ना, त्याची तयारी. अरे वा, अभिनंदन. कधी जाणार आहात? पुढच्या आठवड्यात. जायच्या अगोदर पार्टी नक्की पाहिजे. हो देणार ना, सत्यनारायणच्या पूजेला आहे तुमच्याकडे. आई परत तेच. अरे खरंच सांगते, या वयातच तुझ्या पप्पांनी मी लग्न केलं होतं. तो काळ वेगळा होता दाम, आत्ताची परिस्थिती वेगळी. मी अजून स्टेबल झालो नाही यार. एक गोष्ट सांगते अनुभव आहे, आयुष्यात माणूस कधी स्टेबल होत नाही. हा पण समाधानी नक्कीच होऊ शकतो. तू जेव्हा कधी खुश आणि समाधानी असशील तेव्हा तू जोडीदाराचा नक्कीच विचार कर. स्टेबल होऊ आता तरी ठीक आहे, आई वडील रिटायर होईपर्यंत मुलं कामाला असतात. तुम्ही रिटायर होईपर्यंत तुमची मुलं जर शिकतच असतील तर काय कराल तुम्ही? एकत्र कुटुंब पद्धती तेव्हा संपली या मागे. आपल्या डॉली मावशी तुझ बघ ना, जी दोन मुलं एकत्र राहायची आजकी दोन वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात. मोठी सून बोलते छोटीकडे जा आणि छोटी सून बोलते मोठीकडे जा. यात आई वडिलांची किती ओढाताण होते ते तुला पालक झाल्यावरच कळ. काय रे मला एक सांग, तुला कोणती मुलगी वगैरे आवडत नाही का रे? रात्री एवढा जातोस मुलींबरोबर चाटिंग करायचं सोडून पबजी गेम खेळत बसतोस. हे बघ,
मी जर कोणती मुलगी शोधली ना तर ती माझ्यासारखी आळशी निघेल. मलाच सगळं तिच्या पुढे जाऊन द्यावं लागेल. त्यापेक्षा एक काम कर ना, तू शोध ना एखादी मुलगी. हो शोधेन मी मुलगी माझ्यासारखी. अरे वा दामू, आज तू पण आईस्क्रीम खाल्ली वाटतं.